फ्रेंड्स, वेलकम टू अवर चैनल। फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत राज्य घटनेतील परिशिष्टे। आता परिशिष्टे किती आहेत, त्यामध्ये काय काय दिलेलं आहे, कोणत्या बाबीशी संबंधित आहेत, याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला पाहूया आपण परिशिष्ट वन। आता परिशिष्ट वन मध्ये दिलेलं आहे राज्य व केंद्रशासित प्रदेश। परिशिष्ट टू, परिशिष्ट टू मध्ये दिलेलं आहे वेतन आणि मानधन, जसे की राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभेचे सभापती व उपसभापती, राज्यसभेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, राज्यातील विधानसभांचे सभापती व उपसभापती, राज्यातील विधान परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक मीन्स कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल यांच्याविषयी परिशिष्ट दोन मध्ये दिलेला आहे। तर परिशिष्ट तीन मध्ये पाहूया। परिशिष्ट तीन मध्ये दिलेला आहे पदग्रहण शपथ, केंद्रीय मंत्री, संसदेच्या निवडणुकीतील उमेदवार, संसद सदस्य, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक, राज्यातील मंत्री, विधिमंडळाच्या निवडणुकीतील उमेदवार, राज्य विधिमंडळ सदस्य, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्याविषयी दिलेला आहे परिशिष्ट तीन मध्ये। आता परिशिष्ट चार, परिशिष्ट चार मध्ये काय दिलेलं आहे, राज्यसभेच्या जागांची राज्य आणि संघ राज्य प्रदेशात वाटणी। आता परिशिष्ट पाच पाहूया। परिशिष्ट पाच मध्ये दिलेला आहे भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती। परिशिष्ट सहा, परिशिष्ट सहा मध्ये दिलेला आहे आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोराम या राज्यातील अनुसूचित जाती आणि जमाती संबंधित तरतुदी। परिशिष्ट सात, परिशिष्ट सात मध्ये आहे केंद्र आणि राज्य सरकारांमधील सूची, केंद्र सूची, ज्यामध्ये 98 विषय आहे। तर सुरुवातीला 97 विषय होते, राज्य सूची 59 विषय, त्यामध्ये सुरुवातीला 66 विषय होते। आता समवर्ती सूचीमध्ये 52 विषय आहेत, त्यामध्ये सुरुवातीला 47 विषय होते। तर हे आहे परिशिष्ट सात मध्ये। आता परिशिष्ट आठ मध्ये आहे भाषा। राज्यघटनेने मान्यता दिलेल्या भाषा, भाषांची संख्या सध्या या परिशिष्टात 22 भाषा आहेत, पूर्वी ही संख्या 14 इतकीच होती। आता परिशिष्ट नऊ, परिशिष्ट नऊ मध्ये आहे कायद्यांचे अंमलीकरण। हे परिशिष्ट पहिली घटना दुरुस्ती अधिनियम 1951 अन्वये समाविष्ट करण्यात आले। आता परिशिष्ट दहा, परिशिष्ट दहा मध्ये पक्षांतर केल्यामुळे संसद व राज्य विधानसभांचे सदस्यत्व रद्द करण्याविषयीच्या तरतुदी यात आहेत। सन 1985च्या 52 घटना दुरुस्ती कायद्यान्वये याचा समावेश करण्यात आला। आता हे परिशिष्ट पक्षांतर विरोधी कायदा म्हणूनच ओळखले जाते। तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे फ्रेंड्स, नेहमी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारण्यात येतो की पक्षांतर विरोधी कायदा म्हणून कोणती घटना दुरुस्ती कोणत्या परिशिष्टात आहे, तर हे लक्षात ठेवा परिशिष्ट 10 मीन्स परिशिष्ट 10। आता परिशिष्ट 11 पहा, पंचायत राजचे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत, यात 29 विषय आहेत। हे परिशिष्ट सन 1992 मधील 73व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात आले। आता परिशिष्ट 12, परिशिष्ट 12 मध्ये पहा, हे परिशिष्ट सन 1992 मधील 74व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात आले। नगरपालिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत, यात 18 विषय आहेत। तर हे होते परिशिष्ट 12 विषयी संपूर्ण माहिती। थँक्यू।